कालच आपल्या माननीय उच्च न्यायालयाने आपल्या ॲडव्होकेट जनरल साहेबांना विचारलेलं आहे की जी काही बंधनं आज लावलेली आहेत त्याहीपेक्षा अधिक कडक, म्हणजे जसं गेल्या वर्षी लावला होता तसा कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे का हे तुम्ही सरकारला विचारा, मी आपल्याला विचारतो आहे. मला विचाराल तर मला असं वाटतं याच्याहून काही कडक करण्याची आवश्यकता जरी वाटत असली तरी तशी वेळ येणार नाही, कारण तेवढ्या समजुतीने माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी आणि तमाम बांधव हे वागत आहेत, समजूतदारपणा दाखवत आहेत, हिंमत दाखवत आहेत, जिद्द दाखवत आहेत, संयम पाळत आहेत. आणि मग ह्या नेमक्या ह्या बंधनाचा आपल्याला काय उपयोग झाला? रुग्णसंख्या ओसरली का? ओसरली नाही. पण जी एक शक्यता वर्तवली जात होती की जसं आपण निर्बंध लावण्याच्या आधी ज्या पटीने आणि वेगाने रुग्णवाढ होत होती ती रुग्णवाढ तशीच होत राहिली असती तर आजच्या दिवशी साधारणतः 9 ते 10 लाख रुग्ण हे आपल्या राज्यात, ज्याला ॲक्टिव्ह पेशंट, ॲक्टिव्ह रुग्ण ज्याला म्हणतो ते असते. आपण जो संयम दाखवलात, मी आपल्याला काही बंधनं घातली, अक्षरशः त्या दिवशी मलाही आपल्याला सांगणं जड जात होतं, पण करू काय, मी बोललो आणि आपण माझं ऐकलं तसं नेहमीच आपण ऐकता. आणि त्याच्यामुळे जी एक शक्यता होती 9.5-10 लाख ॲक्टिव्ह पेशंट आज आपल्या महाराष्ट्रात असू शकले असते, ती रुग्णवाढ, ती रुग्णसंख्या साधारणतः आपण आज 6-6.5 लाखापर्यंत स्थिरावून ठेवलेली आहे. अजूनही रुग्णवाढ उतारायला लागलेली नाही आहे, पण वाढ होत होती ती मात्र आपण थांबवलेली, एक स्थिरावलेली आहे. आपल्याला आठवत असेल की जेव्हा आपल्या राज्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोविडनी शिरकाव केला, कोरोनाने शिरकाव केला, तेव्हा आपल्या राज्यामध्ये फक्त 2 लॅब होत्या, चाचणी केंद्र होती, चाचणी करण्याच्या प्रयोगशाळा होत्या, एक आपल्या कस्तुरबामध्ये आणि दुसरी पुण्याला NIVमध्ये. मग आज काय, आजची परिस्थिती जर बघितली तर 29 एप्रिल 2021 ज्या गेल्या वर्षी 2 प्रयोगशाळा होत्या त्या जवळपास आता 609-600 प्रयोगशाळा आपण वाढवलेल्या आहेत, राज्यभर केलेल्या आहेत, आणखीन वाढवतो आहोत, प्रयोगशाळा वाढवतो आहोत, चाचण्यांची क्षमता वाढवतो आहोत. चाचण्यासुद्धा आपल्याला कल्पना आहे की साधारणतः मी गेल्या वेळेला सांगितलेलं आहे की 80-85 हजार करत होतो, त्या जवळपास आता 2-2.5 लाखाच्या आसपास आणखीन वाढवतो आहोत, 3 लाखाच्या वरती आपण नेतो आहोत. जशी ह्या RT-PCR चाचण्यांच्या प्रयोगशाळांची मी तुम्हाला संख्या सांगितली, तशीच कोविड सेंटर्स, जी जम्बो सेंटर्स आपण उभारलेली आहेत, काही फील्ड हॉस्पिटल केली, काही ठिकाणी एक आपत्कालीन म्हणून हॉस्पिटलची उभारणी केली, काही ठिकाणी तर आपण हॉटेलमध्ये प्राथमिक स्वरूपाची हॉस्पिटल्स निर्माण केलेली आहे. आणि अशी जर का संख्या पाहिली तर जूनमध्ये ही साधारणतः 2665 होती गेल्या जूनमध्ये, आता ही साधारणतः 5,000, म्हणजे 5,500 आसपास आपण केलेली आहे, 5,500 कोविड केअर सेंटर्स हे आपण राज्यात उभारलेली आहेत, म्हणजे जवळपास दुप्पट. प्रयोगशाळा जर का बघितल्या, मगाशी सांगितल्या, त्या 2-6 म्हणजे किमान 300 पट आपण वाढवलेले आहेत. जे आपण बेड्स म्हणतो, रुग्णशय्या, त्या जूनमध्ये किती होत्या गेल्या, त्या 3,36,000 होत्या आणि आता जवळपास 4,31,000 आहेत, आणखीन वाढवतो आपण. ऑक्सिजन, त्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या किती होत्या, जूनमध्ये 42,800 साधारण होत्या, आता 86,000च्या आसपास ऑक्सिजनच्या खाटा आपण, त्यांची सुविधा निर्माण केलेली आहे. ICU बेड्स किती होते गेल्या जूनमध्ये, साधारणतः 11,882 होते, आता 28,937, म्हणजे 2.5 पट वाढ केलेली आहे. व्हेंटिलेटर्स, काही जण म्हणतात की व्हेंटिलेटर्स केंद्राने एवढे दिले होते ना, आपण कुठे नाही म्हणत नाही, पण त्यातले दुरुस्त नादुरुस्त जरी पकडले तर गेल्या वर्षी जूनमध्ये 2020 जूनला साधारणतः 3,744 व्हेंटिलेटर्स आपल्याकडे होते, आता 29 एप्रिल म्हणजे कालच्या तारखेला साधारणतः 11,713 हे व्हेंटिलेटर्स आपल्या राज्यामध्ये आहेत, म्हणजे आपण ही एवढी वाढ करतो आहोत. मी आपल्याला गेल्या वेळेला सांगितलं होतं की आपल्या राज्याची रोजची ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता ही साधारणतः 1200 मेट्रिक टन आहे रोजची, आज आपण साधारणतः 1700च्या आसपास मेट्रिक टन हा रोजचा वापरतो आहे.
केंद्राने आपल्याला 1200 वरचा साधारणतः 500 आसपास जो मेट्रिक टन लागतोय तो इतर राज्यातून आणण्याचा एक कोटा ठरवून दिलेला आहे की इतर राज्यातून तुम्ही हा ऑक्सिजन घेऊ शकता किंबहुना घ्या. आता त्यातली काही ऑक्सिजन जिथून आणण्याचे प्लांट आहेत ते जवळ आहेत, काही शेकडो किलोमीटरवर आहेत, काही हजारो किलोमीटरवरती आहेत, पण तरी देखील आपण बाहेरून आणणारे ऑक्सिजन, मिळणारा ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचेही पैसे देतो आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी मग ते टँकर असतील, रेल्वे असतील, इतर कोणत्याही गोष्टी असतील त्याचेसुद्धा पैसे वेळेवर देऊन आपल्या राज्यामध्ये आपला प्रयत्न चाललेला आहे. ही फार मोठी विचित्र परिस्थिती आहे की वेळेवर ऑक्सिजन सर्वत्र पुरवणे हा आपला फार मोठा प्रयत्न चालू आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंबहुना आपल्या सगळ्यांचे जे काही आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे आपण ही परिस्थिती नाही म्हटलं तरी थोडी 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 समतोल राखण्याचा, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र रुग्णवाढ अधिक झाली तर मात्र मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सुदैवाने रुग्णसंख्या ही स्थिरावलेली आहे, ऑक्सिजन आपण अगदी काठोकाठ किंवा कट टू कट ज्याला म्हणतो तशा पद्धतीने हा पुरवत आहोत. तशीच एक परिस्थिती ती म्हणजे अचानक आता रेमडेसिवीरची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढली. सगळ्यांना रेमडेसिवीर पाहिजे, रेमडेसिवीर पाहिजे. रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये मागे कदाचित मी आपल्याला सांगितलं असेन नसेन, परंतु आपल्याला रोजची सरासरी 50,000 इंजेक्शनची आवश्यकता आहे. आपण आज किती मिळवत आहोत तर केंद्राने, कारण ह्याचं जे वितरण आहे तर ऑक्सिजनसारखं केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचं सुद्धा वितरण हे स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. कोणत्या राज्याला किती, कारण परिस्थिती फारच वाईट आहे. प्रत्येक राज्याला ऑक्सिजन पाहिजे, इंजेक्शन्स पाहिजे, रेमडेसिवीर पाहिजे, व्हेंटिलेटर्स पाहिजे. तर आपल्याला साधारणतः सुरुवातीला केंद्राने दर दिवशी 26,700-28,000 आसपास ही इंजेक्शन्स मिळतील अशी व्यवस्था केली होती. आपली मागणी 50,000 आहे. मग त्याच्यानंतर मी माननीय पंतप्रधानांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्याच्यानंतर 43,000 दर दिवशी अशी मागणी आपल्याला, आपली मागणी मान्य झाली. मागणी म्हणजे आपल्याला 50,000 पाहिजे, पण 43,000 सोय करण्यात आली. आज साधारणतः 35,000 आसपास ही रोजची इंजेक्शन्स आपल्याला मिळत आहेत. त्याचेसुद्धा आपण पैसे देऊन ही इंजेक्शन्स घेतो आहे. मात्र ही इंजेक्शन्स पुरवत असताना एक गोष्ट मात्र मी राज्यातील तमाम जे कोविड केअर सेंटर्स आणि कोविडच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांनाही सांगतोय आणि रुग्णांनाही सांगतोय, त्यांच्या नातेवाईकांनी सांगतोय की नीट लक्षात घ्या. WHO किंबहुना आपल्या टास्कफोर्सनी आणि केंद्राच्या डॉक्टर्सनी सुद्धा, तज्ज्ञांनी सुद्धा आपल्याला एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तो म्हणजे रेमडेसिवीरचा अनावश्यक अनाठायी वापर करू नका. गरज नसेल तर रेमडेसिवीर वापरू नका, कारण गरज नसताना दिलं आणि जरुरीपेक्षा जास्त दिलं तर औषधाचे दुष्परिणामसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून मी सर्वांना सांगतोय की रेमडेसिवीर द्यायचं की नाही हा जो काही निर्णय आहे तो आपल्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांना घेऊ द्या. मी कालच आपल्या, आपण वृत्तपत्रात वाचलं असेल की कालच मी आपल्या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मी त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की गेल्या काही दिवसांमध्ये आपण संपूर्ण राज्यात, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये जी काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे किंबहुना ऑक्सिजन पुरवणाऱ्या प्लांटची व्यवस्था करा. त्याप्रमाणे आपण टेंडरसुद्धा काढलेले आहेत, खरेदी सुरू झालेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी गोष्ट प्लांट उभा करायचा असेल तर तो प्लांट त्याच्या उभारणीसाठी नाही म्हटलं तरी 15-20 दिवस हे लागतात आणि तो कार्यान्वित करण्यासाठी एक साधारणतः 20-25 दिवस हा काळ हा लागू शकतो. म्हणजेच काय की काही ठिकाणी आपण काम सुरू केलेलं आहे, येत्या काही दिवसामध्ये हे सगळे प्लांट आपले सुरू होतील आणि त्याच्यानंतर मात्र मला खात्री आहे एकतर वेळ तशी येणार नाही, पण कोविडची जर का तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजन आपल्याला कुठेही कमी पडू द्यायचा नाही. ही एक आपण तयारी केलेली आहे, त्याचं फळ हे त्यावेळेला नक्की मिळेल, पण ती वेळ येऊ नये ही माझी एक प्रार्थना आहे. लिक्विड ऑक्सिजन हा त्याची ने आण करता येऊ शकते, पण गॅस ऑक्सिजन त्याची ने आण करता येणं हे शक्य नसतं. मग काय करायचं तर जिथे जिथे हा गॅस ऑक्सिजन उपलब्ध आहे तो वाहून नेता येणं शक्य नसल्याने आपण त्याच्या बाजूला कोविड केअर सेंटर टाकतो आहोत. म्हणजे ऑक्सिजन जर का रुग्णापर्यंत नेऊ शकत नसू तर रुग्ण हे त्याच्या बाजूला आणतो आहोत आपण, हाही एक प्रयत्न करतोय.
आणि अशा प्रयत्नामध्ये आपण महाजनकोच्या खापरखेडा आहे अकोला आणि परळी येथील केंद्रानजीकचा मोठ्या प्रमाणात केंद्रानजीक आपण मोठ्या प्रमाणावरती जम्बो कोविड सेंटर टाकतो आहे. अगदी नागोठण्याला करतो आहे रिलायन्सच्या प्रकल्पाच्या बाजूला. त्याच्यानंतर पेणमध्ये आपण JSW कंपनीच्या रुग्णालयात तिथेसुद्धा आपण हे जम्बो केअर सेंटर करतो आहोत. मग कोणताही प्रयत्न आपण सोडत नाही. लॉईड स्टीलच्या वर्धा परिसरामध्ये 1000 बेडची आपण सुविधा निर्माण करतो आहोत. कुठेही आपण सोडत नाही आहोत. त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोठ्या प्रमाणावरती आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातही झालेली आहे. सुमारे 250 PSA ऑक्सिजन प्लांट 250 त्याच्यात 10 सुमारे केंद्राने दिलेले आहेत. 10 आसपास हे प्लांट आपल्याला केंद्र सरकारने दिले आहेत. पण राज्य सरकार आपल्या माध्यमातून आपल्या खर्चाने सुमारे 250 PSA ऑक्सिजन प्लांट हे लावतो आहोत आणि येत्या काही दिवसात हे कार्यान्वित होतील. गेल्या काही दिवसामध्ये काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. नाशिकला ऑक्सिजन प्लांटमध्ये लिकेज झालं. त्याच्यानंतर विरारच्या इकडे AC ब्लास्ट झाला. तिकडे ऑक्सिजन होता, त्यांनी एवढा भडका घेतला की हालचाल करायला वेळ मिळाली नाही. अशा काही दुर्घटना ह्या घडताना दिसत आहेत. आणि मग पंचायत अशी होते की स्वतःच्या जीवाचा विचार न करता जीवावर उदार होऊन जे सगळे आपले कर्मचारी आहेत, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज सगळे हे हाताश होऊन जातात. म्हणजे मी नाशिकची दुर्घटना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांशी झूम कॉन्फरन्स केली. अक्षरशः तुम्हाला सांगतो काही जणं माझ्याशी बोलताना रडायला लागले होते की आम्हाला बघवत नव्हतं ते दृश्य की समोर ज्यांच्यासाठी आम्ही पूर्ण आटोकाट प्रयत्न करून जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो ते रुग्ण ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तळमळताना आम्हाला पाहवत नव्हतं. काय करू शकतो ह्या अशा दुर्घटना. त्याच्यानंतर परभणीमध्ये ऑक्सिजनच्या लाईनवरतीच तिकडे वादळी वारं सुटलं आणि ऑक्सिजनच्या लाईनवरतीच झाडाची फांदी पडली. दुर्घटना झाली नाही हे नशीब, पण अशा काही अकल्पित घटना ह्यासुद्धा घडत आहेत. आणि म्हणून मी याही सूचना दिलेल्या आहेत. एक तर ज्या जम्बो कोविड सेंटरची आपण उभारणी केलेली आहे ज्याला आपण फील्ड हॉस्पिटल्स म्हणू, जे तात्पुरत्या स्वरूपाची, त्याला सुद्धा आता काही ठिकाणी 1 वर्ष होत आलं. आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. अतिवृष्टी होणार, सतत वृष्टी होणार, वादळ येणार, विजा कडाडणार, मग कुठे पूर येईल, पाणी घुसेल. म्हणून मी ह्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की एक तर जी अशी जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारलेली आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, फायर ऑडिट करा, एक मजबूत आहे की नाही बघा. नवीन उभारताना पाणी जाणार नाही, पाणी साचणार नाही, पाणी आतमध्ये येणार नाही, कुठे आग लागणार नाही, ऑक्सिजनची गळती होणार नाही. ज्या ज्या काही गोष्टी घडू शकण्याची एक शक्यता आहे, दुर्घटना ज्याच्यामुळे घडू शकते, ह्या टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करा. आणि हा आटोकाट प्रयत्न करताना ठीक आहे, ज्याची कामं जो तो करेल, फायर ऑडिट करण्याचं काम तो हा मुख करेल, ह्याचं काम तो मुख करेल, पण आता आपल्याला एक कुटुंब म्हणून, एक टीम म्हणून काम करायचं आहे. जरी एखादी गोष्ट आपल्या लक्षात आली काम करताना की इकडे काहीतरी गडबड आहे, इकडे काहीतरी होऊ शकतं, तर तत्काळ आपल्या वरिष्ठांच्या ते लक्षात आणून द्या. की येता जाताना वाटलं की अरे काहीतरी बरोबर नाही आहे, ह्यानी मोठं काहीतरी घडू शकतं. ज्याप्रमाणे भंडाऱ्याला त्या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये आग लागली, त्यांचं ते उपकरण पेटलं, तर अशा काही गोष्टी जर का आपल्याला वाटल्या तर कृपा करून मी सर्व ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सांगतोय की आपल्याला कुठे काही वाटलं तर ते ताबडतोब सुधारण्यासाठी आपल्या वरिष्ठांना कळवा. या गोष्टी आपल्याला आता कराव्या लागतील, बघाव्या लागणार आहेत. जसं ही एक व्यवस्था आपण केली तशीच मी ह्या निर्बंधाची घोषणा करताना आपल्याला मगाशी जे बोललो की रोजी कदाचित मंदा होईल पण रोटी थांबू देणार नाही. आणि मग ह्या निर्बंधाच्या काळासाठी आपण सुमारे 5,500 कोटी एवढ्या रकमेचं एक प्रचलित शब्द आहे पॅकेज, एक पॅकेज जाहीर केलं. मग पॅकेज जाहीर केलं, पुढे काय झालं? जाहीर केल्यानंतर तसंच झालं का? काय नुसतं जाहीर केलं आणि थांबलं? नाही आहे, तसं नाही आहे. आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीला आपण जी शिवभोजन थाळी 10 रुपयात सुरू केली गोरगरिबांचं पोट भरायला, ती ह्या कोविड काळामध्ये गेले वर्षभर 5 रुपयांनी केली होती. आता पुढचे 2 महिने आपण ती मोफत देतो आहोत. आणि मग गेल्या काही दिवसात जेव्हापासून ही मोफतची घोषणा केली त्याच्यानंतर 15 लाखाहून अधिक मी म्हणेन आपल्या नागरिकांना, ज्यांचं अन्न किंबहुना ज्यांचं जेवण ह्या शिवभोजनवरती आहे, त्यांना आपण त्याचा नाही म्हटलं तरी एक लाभ देऊ शकलो. किमान 15 लाखाहून अधिक नागरिकांना ह्याचा एक शिवभोजनचा त्यांनी स्वाद घेतलेला आहे. आत्तापर्यंत एकूण जर का बघितलं तर 3,94,00,000 म्हणजे
जवळपास 4 कोटी लोकांना याचा लाभ झालेला आतापर्यंत पूर्ण वर्षामध्ये। आणि आपल्या राज्यात सुमारे 890 शिवभोजन केंद्र सुरू झालेली आहेत। तसंच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन याच्यात 35 लाख लाभार्थींना एप्रिल व मे या 2 महिन्यांचे प्रति महिना 1000 प्रमाणे 2 महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी आपण 1428 कोटी निधी वितरित केलेला आहे। 1428 कोटी 7 कोटी लाभार्थींना, ज्यांना आपण म्हटलं होतं की मोफत गहू आणि तांदूळ, तर 7 कोटी लाभार्थींना मोफत गहू तांदूळ वाटप सुरू झालेलं आहे। त्याच्यात सुमारे 6240 मेट्रिक टन गहू आणि 4817 मेट्रिक टन तांदूळ हा आतापर्यंत वितरित केला गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार आहेत, त्या कामगार मंडळाच्या स्वतःच्या निधीमधून प्रत्येकी 1500 रुपये अर्थसहाय्य करण्याची आपण घोषणा केली होती। आत्तापर्यंत 13 लाखापैकी सुमारे 9,17,000 कामगारांच्या खात्यात त्यांच्या पैसे जमा झालेले आहेत। घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी सहाय्य देण्यासाठी 50 कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे। नगरविकास विभागाकडून फेरीवाल्यांसाठी सुद्धा जी एक आपण योजना जाहीर केलेली आहे, 1500 रुपये जी फेरीवाल्यांना आपण आर्थिक मदत करतोय नोंदणीकृत, त्याची सुद्धा कार्यवाही सुरू झालेली आहे। आदिवासी कुटुंबांना साधारणतः 11.5 लाख लाभार्थी आहेत, त्याच्यामध्ये त्यांना प्रति कुटुंब 2000 हे आपण खावटी चा लाभ जो देण्याची योजना जाहीर केली, त्याच्यात सुद्धा कार्यवाही सुरू झालेली आहे। गेल्या साधारण जानेवारीपासून लसीकरणाला आपल्या देशात सुरुवात झाली। आज लसीकरणाची परिस्थिती काय आहे, तर सुमारे 1,58,00,000 नागरिकांचे लसीकरण आपण पूर्ण केलेले आहे। म्हणजे कदाचित आपण देशामध्ये लसीकरणाच्या बाबत नंबर 1 राज्य आहोत। चाचण्यांच्या बाबतीत सुद्धा कदाचित आपण नंबर 1 राज्य असू। आरोग्य सुविधांच्या बाबतीत सुद्धा कदाचित आपण देशात नंबर 1 राज्य असू। पण दुर्दैवाने त्याचबरोबरीने रुग्णवाढीमध्ये सुद्धा आपण फार पुढे आहोत। आता 1 मेपासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने आपल्यावर टाकलेली आहे आणि आपण ती समर्थपणाने पेललेली आहे। 18 ते 44 या वयोगटात सुमारे 6 कोटी नागरिक हे आपल्या राज्यामध्ये आहेत। सुमारे 6 कोटी म्हणजे 6 कोटी आणि जर का त्यांना जर नाही त्यांना 2 डोस द्यावे लागतात, म्हणजे 6 कोटी अधिक 6 कोटी 12 कोटी डोसेस हे आपल्याला लागणार आहेत। 12 कोटी डोसेस कसे आणणार, पैसे कुठून आणणार, आर्थिक चणचण आहे, आर्थिक चणचण आहे जरूर आहे, पण आपल्याला शेवटी जीव महत्त्वाचा आहे। माझा प्रत्येक नागरिक त्याचा जीव मुख्यमंत्री म्हणून मला आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारला महत्त्वाचा आहे। आणि मग हे एकदा ठरवल्यानंतर 12 कोटी डोसेस जी काय किंमत असेल ती किंमत एक रकमी एका चेकने देऊन आपण ही संपूर्ण लस घेण्याची तयारी आणि आपली क्षमता ही ठेवलेली आहे। आज तरी आपल्या देशामध्ये 2 लस उत्पादक आहेत, एक सिरम पुण्याला आहे आणि भारत बायोटेक आहे, या दोघांची आपण बोलतोय। तिसरी स्पुटनिक ही येणार म्हणतात त्यांच्याशी आपण बोलतोय। ज्या ज्या कंपन्या ज्यांना परवानगी मिळेल त्या सर्वांशी आपण बोलणार आहोत किंबहुना बोलतो आहोत, पण तूर्त तरी आज ह्या 2 कंपन्या ज्या प्रमुख आहेत त्या दोघांची उत्पादन क्षमता लक्षात घेतली तर आपल्याला हा जो काय साठा आहे, हा जो काय पुरवठा आहे तो परत केंद्राने ठरवून दिलेला आहे। आणि कालच पत्र आले की या मे महिन्यामध्ये आपल्याला सुमारे 18 लाख आणि काहीतरी लसचे डोस हे मिळणार आहेत, हे 18 ते 44। माझी अपेक्षा आहे की या व्यतिरिक्त 45 वरचा जो साठा आहे, पुरवठा आहे, तो नियमितपणाने केंद्र सरकार आपल्याला करत राहील। पण 18 ते 44 काही जणांचा असा गैरसमज कदाचित झाला असेल की केंद्र सरकार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं सुद्धा लसीकरण मोफत करत आहे। मला असं वाटतं की त्यांनी थोडी माहिती घेण्याची गरज आहे। केंद्राने स्पष्ट निर्देश तसे दिलेले आहेत की जो काही लस जी काही लस उत्पादित होते त्याच्यामध्ये 50% हे केंद्र सरकार घेणार आहे आणि उरलेल्या 50% इतर सर्व राज्य त्याच्यामध्ये काही उद्योग समूह आणि खाजगी हॉस्पिटल्स यांच्यासाठी हा 50% साठा किंवा जो काही कोटा आहे तो त्यांनी विभागून दिलेला आहे। तयारी तर 12 कोटी डोस घ्यायची आहे, आपल्याला मिळत आहेत किती या महिन्यात 18 लाख,
आज आपल्याकडे 3 लाख आलेले आहेत, 3 लाख आज आलेले आहेत, 18 लाख ह्या महिन्यात मिळतील सांगितलेले आहे, तारीख अजून मिळालेली नाही आहे, पण आता आपल्याला थांबता नाही येणार, अजिबात थांबून चालणार नाही, कारण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर ज्याप्रमाणे ब्रिटननी केलं, त्यांनी त्यांच्या लोकसंख्येतला एक मोठा टक्का हा लसीचा पहिला डोस देऊन सुरक्षित केलेला आहे, आपल्याला सुद्धा त्याचप्रमाणे जावं लागेल, लस जशी मिळेल जशी उपलब्ध होईल तशी ती घेऊन आपल्याला आपल्या नागरिकांना ती दिलीच पाहिजे आणि ते आपलं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आपल्याला एक विनंती करायला आज मुद्दा म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे. उद्यापासून आपण 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण हे जसजसं आपल्याला लसीचा पुरवठा मिळतोय तसतसं सुरू करतो आहे. 18 म्हटल्यानंतर युवा आलाच आणि युवा आला म्हटल्यानंतर उत्साह आलाच. काल सुद्धा आपण पाहिलं असेल की कोविन ॲप हे कोसळलं, जसं गेल्या वेळेला सुद्धा लसीकरण सुरू केलं आणि ते ॲप क्रॅश झालं तसंच काल हे ॲप क्रॅश झालं. होणार, हे काही दिवस होणार, जोपर्यंत हे मार्गी लागत नाही तोपर्यंत ह्या थोड्या गोष्टी होणार आणि त्या होऊ नयेत म्हणून आज मी पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांना विनंती केलेली आहे, पत्र पाठवलेलं आहे की एक तर आपण केंद्र म्हणून प्रत्येक राज्यासाठी एक वेगळं ॲप तयार करून ते आपल्या मुख्य ॲपला जोडा किंवा सर्व राज्यांना त्यांची त्यांची ॲप तयार करण्याची परवानगी द्या की प्रत्येक राज्य आपलं ॲप तयार करेल आणि ती ॲप आपल्या मुख्य ॲपबरोबर जोडली जातील. एक लक्षात घ्या, उद्यापासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण जे सुरू होतंय, उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे आपलं सरकार आहे, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची जबाबदारी जी लसीकरणाची केंद्राने राज्यावरती दिलेली आहे ती पूर्णपणे पेलायला आपलं सरकार समर्थ आहे, त्याची तयारी ही आपण पूर्ण केलेली आहे. 18 ते 44 आणि त्याच्यानंतर केंद्राकडून जो काही पुरवठा येतो 45 आणि अधिक ह्या दोन्ही म्हणजे तमाम सर्व वयोगटातील 18 पुढे नागरिकांच्या लसीकरणाची सोय हे आपण करतो आहोत. सुरुवातीला थोडीशी एक ती शिस्त येईपर्यंत आपल्याला वाटेल की गोंधळ उडतोय, पण तो गोंधळ उडू नये म्हणून कुठेही गर्दी करू नका. काही ठिकाणी मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली आहे की ही लसीकरण केंद्रसुद्धा लसीकरण केंद्राच्या ऐवजी कोविड प्रसारक मंडळं होतात की काय,